पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. या स्तंभाचा भार पेलवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या अगदी मोजक्याच लोकांपैकी एक आहेत ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी सर. शोध पत्रकारितेच्या जगतात मोकाशी सरांचं नाव अतिशय सुपरिचित आहे. ऐतिहासिक महत्वाच्या ठरतील अशा अनेक घटना त्यांनी बातमी रूपाने जगासमोर मांडल्या आणि त्यातून सकारात्मक परिवर्तनही घडवून आणलं. फ्री प्रेस जर्नल, इंडियन एक्सप्रेस, इंडियन पोस्ट, पुढारी, मिड डे अशा अनेक प्रस्थापित वृत्तपत्रांमधून त्यांनी काम केलं आहे. अग्रलेख, राजकीय विश्लेषणात्मक लेख, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवरील लेख या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. दूरचित्रवाणीवरही त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. लोकमानस हा सह्याद्री वाहिनीवरील त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला होता. पत्रकारितेतील नवीन पिढी घडवण्यातही मोकाशी सरांचे मोठेच योगदान आहे. मुंबई युनिव्हर्सिटी, सेंट झेवियर्स कॉलेज, केसी कॉलेज अशा अनेक नामांकित संस्थांशी ते मीडिया ट्रेनर म्हणून निगडित आहेत. द अकॅडमी फॉर मीडिया रिसर्च अँड स्टडीज या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. पत्रकारिता या विषयातील त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या मनातही पत्रकारितेविषयी अभिरुची निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा चला ऐकूया मग सरांचं अनुभव कथन. नमस्कार, माझं नाव अभय मोकाशी, मी पेशाने पत्रकार आहे. आता पत्रकार म्हटलं की पर्यंत आपल्या डोक्यात होतं की अरे वा किती चांगलं नाही, रोज टीव्हीवर येता येतं किंवा काही लोक म्हणत काय वाटेल त्या बातम्या देतात, पण तसं नसतं. सगळेच पत्रकार काही एकाच साच्यातले नसतात. पण प्रामुख्याने आम्ही पत्रकार म्हणजे काय करतो तर समाजामध्ये जे काय घडत असतं ते लोकांबरोबर समोर आणायचं. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात की द मीडिया इज अ मिरर ऑफ द सोसायटी. आता आरसा म्हणतात की आपल्याकडे कधीकधी आपण जत्रेमध्ये जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरसे असतात, नाही का? बघितलं असेल ना, त्याच्यामध्ये बारीक माणूस जाडा दिसतो, जाडा बारीक दिसतो, उंच दिसतो, बुटका दिसतो, वरचा भाग मोठा किंवा उंच, मोठा वरचा भाग जाडा, पाय तोकडे, असे वेगवेगळे प्रकारचे. ह्याचा अर्थ काय? जर तुमचा आरसा जर चांगला नसेल तर तुम्हाला जे प्रतिबिंब दिसतं ते जसं आहे तसं नसतं. पत्रकारांनी हे बघायला लागतं की जे आहे ते तसं तसं मांडायचं. आता आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही काय म्हणतो की न्यूज इज सेक्रेट, ओपिनियन इज फ्री. याचा अर्थ असा की बातमी जी असते ही पवित्र असते. आता पवित्र ज्या गोष्टी असतात त्या आपण तशाच तशा ठेवतो, त्याचा अपमान करत नाही. तर ओपिनियन इज फ्री याचा अर्थ की तुमची जी मतं असतील ते तुम्ही देऊ शकता. आता तुमच्यासमोर मी बसलेले आहे, मी कुर्ता घातलेला आहे, मी कुर्ता घातला आहे सत्य आहे, माझ्या कुर्त्याचा एक रंग आहे तो ते सत्य आहे. पण जर तुम्ही म्हटलं की नाही ह्यानी शर्ट घातलाय किंवा थ्री पीस सूट घातलंय तर हे खोटं आहे. कुर्ता मला शोभतो की नाही हे तुमचं मत आहे, ते तुम्ही सांगू शकता. तर बातमी देताना आपण ह्या व्यक्तीने कुर्ता घातलाय हे सांगणं महत्वाचं असतं. त्याच्यावर आपलं मत असेल ते वेगळं देऊ शकतो, पण मत देताना आपण सांगितलं हे माझं मत आहे, ही बातमी नव्हे. आता असं आहे की मी पत्रकार का झालो, माझी आई सांगते मी लहान असताना तीन साडेतीन वर्षाचा असेल तिच्या मांडीत बसायचो आणि पेपर वाचायचं असेल ही बातमी वाचून टाकू, ही बातमी वाचून टाकू. आई म्हणायची अरे तुला काय करायचं या बातम्यांचं, पण मी सांगायचो नाही मलाही वाचून दाखव. तर कधी कधी म्हणतात ते खरंही असेल की बाळाचे पाय फायद्यात दिसतात. तर बरेचदा पेपरचा उपयोग मुलं इतर कारणांकरता करायचे, पण मला ती बातम्यांकरता तो पेपर हवा असायचा. पण त्यानंतर जेव्हा भारतामध्ये आपत्कालीन स्थिती ज्याला एमर्जन्सी म्हणतात ती घोषित करण्यात आली, तेव्हा मी नुकताच शाळेतून बाहेर पडलो होतो आणि कॉलेजमध्ये गेल्यावर जेव्हा एमर्जन्सी डिक्लेअर झाली तेव्हा मला वाटलं की नाही हे योग्य नाही आहे. मूलभूत हक्क लोकांचे काढून घेणं, लोकशाहीवर आघात करणं हे योग्य नाही, म्हणून मी तिथे झुकलो. त्याच्या विरुद्धची चळवळ उभी राहिली त्यामध्ये आणि त्याच्यातून मला ठरवलं वाटलं की आपण देशामध्ये खूप बदल घडवून आणण्याची, म्हणजे एक प्रकारची संपूर्ण क्रांती आणायची होती. पण नंतर लक्षात आलं क्रांती काय अशी येत नाही, म्हणजे आम्हाला वाटलं की क्रांती क्षितिजेवर आहे असं सांगायचं, पण क्षितिजेवर जे असतं ते लांब असतं ते नंतर कळलं, कारण आपण जेवढे पुढे जातो तेवढं क्षितिज पुढे जात असतं. पण मग इतर पर्याय समोर असताना की आपण डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, हे साधारणतः मध्यमवर्गीय मुलांचं स्वप्न असतं. त्यावेळेला मी ठरवलं की नाही आपल्याला काहीतरी समाजाकरता करायचं आणि आपण पत्रकार व्हावं. तो पत्रकार होऊन काय समाज बदलता येईल असं तेव्हा वाटायचं, पण असं होतंच असं नाही. तरीसुद्धा मला अशी काही घटना घडल्या किंवा जी मी मेहनत केली त्यामुळे काही बदल मी समाजामध्ये आणू शकलो. आता स्वतःबद्दल सांगायला आवडत नाही, पण तरुणांना तुम्हाला एक प्रोत्साहन देण्याकरता की आपली काय ताकद असते ह्या लेखणीची ती दाखवण्याकरता
मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं देईन. माझ्या एका बातमीमुळे गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यामध्ये जो अतिशय ओसाड रण आहे तिकडे वाळवंट आहे तिथे 3.5 लाख लोकांना रोजगार निर्माण झाला माझ्या एका बातमीमुळे. ही या ह्या पत्रकारितेची ताकद आहे. त्याच्यामागे मेहनत खूप होती. मी एक बातमी दिसायला एक बातमी होती पण किती दिवस मी तिथे वाळवंटात फिरलो आणि जी लोक भुकेने मरत होती त्यांची त्यांचा शोध लावला. माझ्यासमोर किमान एक व्यक्ती अशी आली होती की जिचा मृत्यू 27 दिवस अन्न न खाल्ल्यामुळे झाला होता. आणि मी ठरवलं की हे नुसतं बातमी देऊन चालणार नाही, आपण याचा लढा द्यायला पाहिजे. त्यामुळे मी कोर्टातून आणि विधिमंडळात त्याच्या इन्क्वायरी कमिशन समोर मी माझे मुद्दे मांडले, माझी माहिती दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की 3.5 लाख लोकांना रोजगार झाला. आणखीन एक दोन थोडक्यात उदाहरणं देतो. माझ्या एका बातमीमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रकुलगुरू ह्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या कारण त्यांनी चुकीचं काम केलं होतं. शेवटी एकच सांगेन, आपण दुसऱ्या विषयाकडे जायचं आहे. माझ्या एका बातमीमुळे एका रात्रीमध्ये 22 डॉक्टर्सना अटक झाली. हे डॉक्टर काय करायचे, हे किडनी चोरायचे, जिवंत माणसाची किडनी काढून घ्यायचे. आपली 2 किडनी असतात, एक काढून घेतली तर काय कळत पण नाही आपल्याला. किंवा ते आपल्याला सांगतात की अरे तुझी किडनी खराब झाली, किडनी दुसऱ्याची खराब झाली असते, आपल्याला त्याचं एक्सरे दाखवतात. आता एक किडनीवर माझं नाव नसतं लिहिलं, माझ्या किडनीवर माझी किडनी का दुसऱ्याची कळत नसतं. तात्पर्य आहे की तुम्ही समाजामध्ये अनेक अन्याय ज्या जे होत असतात त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकू शकता. तुम्ही लोकांना त्याच्यातून न्याय मिळवण्याचा, आपण न्याय देत नसतो पण न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. ही पत्रकारितेची एक ताकद आहे. आणि जाता जाता सांगितलं पाहिजे की मी नेहमी सांगतो हा एकच असा एक व्यवसाय आहे की ज्यामध्ये मी एका दिवसामध्ये रस्त्यावरच्या भिकाऱ्यालाही भेटतो आणि त्या दिवशी देशाच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांना भेटतो. हे प्रत्येकाला भेटता येतच असं नाही पण त्याकरता खूप मेहनत करायला लागते. मग आपण काय करायचं, जर आपल्याला पत्रकार व्हायचं असेल, समजा आपण कमी वयामध्ये सर्वोत्तम उत्तम, सर्वात प्रथम म्हणजे खूप वाचन करायला लागतं. आता अनेकदा आपण बघतो की जे पत्रकार आपल्या समोर येतात त्यांचं वाचन नसतं, त्यांचं अज्ञान असतं, ते दिसून येतं. पण अशा वेळेला पत्रकार आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा अनेक क्षेत्रातल्या लोकांशी आपल्याला बोलायला लागतं, त्यामुळे आपल्याला त्या त्या विषयांची माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण एखादी चांगली एक संस्था शोधायला पाहिजे की कोणत्या संस्थेमध्ये आपण करायला पाहिजे. आता एखाद्या संस्थेचं मी नाव सांगणं योग्य नाही पण आपण चाचपडून बघावं. ज्याला मराठी इंग्रजीमध्ये हर्ड मेंटॅलिटी म्हणतात की एखादी बकरी जाते म्हणून सगळ्या बकऱ्या तिथेच जातात तसं करू नये. नीट विचार करावा त्या कोर्सचा आपल्याला किती उपयोग होतो. मला नेहमी वाटतं की एखादा नुसताच BMM सारखा कोर्स करण्यापेक्षा आपण आधी कोणत्या तरी क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन करून घ्यावं, तो आपला पाया असतो. आणि त्या ग्रॅज्युएशनतर तुम्ही एखादा पोस्ट ग्रॅज्युएट चांगला कोर्स करू शकता पत्रकारितेमध्ये. एक तर प्रॉपर पत्रकारिता म्हणजे प्रिंट, रेडिओ, टेलिव्हिजन आणि त्याच्यातून दुसरे काही मार्ग असतात जे टीव्ही म्हणजे फिल्म मेकिंग असतं, ॲडव्हर्टायझिंग असतं, पब्लिक रिलेशन्स असतं. या सगळ्याचा फायदा होतो. जाता जाता एकच सांगेन की अनेक असे विद्यार्थी आहेत आणि हे जे आम्ही आयुष्यात बघितलेलं आहे लोकांचं की पत्रकारितेचा कोर्स करून ते पत्रकार होतातच असं नाही पण त्यांचं संवाद, त्यांचं संभाषण, त्यांचं कम्युनिकेशन इतकं चांगलं होतं की ते आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करतात. कारण शेवटी प्रत्येक कार्यामध्ये संभाषण चांगलं असणं आवश्यक आहे. कम्युनिकेशन इज द की, हा आजचा रोल आहे. तर बघूया आपल्यापैकी किती आता पत्रकार होतात. मला आवडेल आपण पत्रकार झालात तर आणि मला जरूर भेटा. नमस्कार.